नमस्कार, सारोमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 31 ऑगस्ट सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. 2 दिवसांपासून मुळा धरण पाणलोटात पाऊस पुन्हा सुरू असल्याने पाण्याची आवक आहे. काल सायंकाळी 26,000 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या या धरणात 25,100 दशलक्ष घनफूट साठा झाला होता. धरणाचा साठा 25,500 दशलक्ष घनफूट झाल्यानंतर नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. पुढील 24 तासात हे धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. भंडारदारा पाणलोटातही पावसाचा जोर टिकून आहे. आवक सुरू असल्याने पाणी निळवंडेत सोडण्यात येत आहे. धरणातून काल सायंकाळी 10,810 क्युसेक विसर्ग होता. दारणा गंगापूर धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर टिकून आहे. दारणा धरणातून 4,354, गंगापूर धरणातून 2,080, कडवा धरणातून 848, तर नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरीत 9,684 क्युसेक विसर्ग होता. जायकवाडी धरणातील जलसाठा काल सायंकाळी 89% पोहोचला होता. नियोजन विभागाने पुढील वर्षासाठी रोजगार हमीच्या नियोजन आराखड्याची तयारी सुरू केली आहे. कोरोनामुळे ग्रामीण भागात स्थलांतर झाल्याने लोकसंख्येच्या प्रमाणात विहिरींची कामे वाढवण्याची मुभा देण्यात आली आहे. यापूर्वी रोजगार हमी योजनेतून एका गावात जास्तीत जास्त 5 विहिरींच्या कामाला मंजुरी देण्यात येत होती. मात्र ही अट आता सरकारने काढली असून आता लोकसंख्येच्या प्रमाणात रोहयोतून विहिरींची कामे होणार आहेत. राहुरी तालुक्यातील 45 ग्रामपंचायतींमधील सरपंच सत्तेवरून पायउतार होत असून या ग्रामपंचायतींवर प्रशासक राज अवतरले आहे. शासनाच्या सूचनेनुसार या ग्रामपंचायतींसाठी प्रशासक नियुक्ती झाली आहे. संगमनेर शहरात गणेशमूर्ती विसर्जन व निर्माल्य संकलनासाठी एकवीरा फाउंडेशन व नगरपालिकेतर्फे 16 संकलन केंद्रे 5 कृत्रिम तलावांच्या निर्मितीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी अमृत रथाचे लोकार्पण करण्यात आले. कोरोना पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाला होणारी गर्दी तसेच जल प्रदूषण टाळण्यासाठी प्रशासनाने कोपरगाव शहरात 12 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारण्याचे नियोजन केले आहे. यावर्षी नागरिकांना थेट नदीत गणेश विसर्जन करण्यास मनाई आहे. अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना अकोले तालुक्यातील गर्दनी खानापूर शिवारात घडली. गेल्या 15 दिवसात तालुक्यातील महिला अत्याचाराची ही 4थी घटना आहे. करोनाने आतापर्यंत जिल्ह्यात 21,000 अधिक जणांना बाधित केले आहे. काल 565 बाधित आढळले. 9 बळी वाढल्याने एकूण करोनाबळींची संख्या 290 झाली. 3,584 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत 17,176 बाधितांनी करोनावर मात केली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82% आहे. नेवासा तालुक्यात वाड्या वस्त्यांवर करोनाने शिरकाव केला आहे. तालुक्यातील नेवासा सोनेसह 15 गावांमधून काल 34 संक्रमित आढळले. संगमनेर तालुक्यात काल 48 जणांना करोनाची बाधा झाली. आतापर्यंत तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 1,704 पोहोचली आहे. त्यापैकी 1,368 करोनामुक्त झाले तर 310 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अकोले तालुक्यात सहकारी संस्थेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्यासह 15 जण करोनाबाधित आढळले आहेत. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला. नमस्कार.